बातमीकडे. गेल्या 3 वर्षापासून तयार झालेलं क्रीडा संकुल उद्घाटन होऊनही सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. नागपूरच्या वैशाली नगर इथे कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं क्रीडा संकुल नागरिकांना अजूनही खुलं करण्यात आलं नाही. क्रीडा संकुलाला देण्यात येणाऱ्या नावाच्या वादात हे संकुल अडकलंय. क्रीडा संकुल तयार होऊनही ओसाड, रिकामा तरण तलाव, धुळीनं माखलेलं सभागृह, ओस पडलेलं स्केटिंग मैदान, ही अवस्था आहे नागपूरच्या वैशाली नगर भागातल्या भव्य क्रीडा संकुलाची. 1 जानेवारी 2017 त्याचं उद्घाटन झालं, पण अजून हे क्रीडा संकुल सुरू झालेलं नाही. इथे एक चित्रपटगृह होणार होतं, त्याचं आरक्षण रद्द करून 15 वर्षांपूर्वी इथे क्रीडा संकुल करण्याचा घाट घातला. 4 कोटी रुपये खर्चून हे क्रीडा संकुल उभं राहिलं. 2014 सालीच ते बांधून पूर्ण झालं, पण पुढे विविध कारणांमुळे त्याचं उद्घाटन रखडलं. ते उद्घाटन होण्यास एकदम 2017 उजाडलं, मात्र अजून नागरिकांना ते खुलं करण्यात आलेलं नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही तिथे क्लास लावून आणखी जे गरमी लागते ते नाही लागेल, तिथे सुरू आलं पाहिजे. जो भी बच्चे लोग है, बड़े बुजुर्ग जो भी है, वो स्विमिंग करने के लिए कम से कम यहाँ से 15 किलोमीटर बाहर जाते हैं. तो हम चाहते हैं कि उत्तर नागपुर में जो स्विमिंग पूल बना है, जो जनता की सेवा के लिए जो बना है, चाहे वो ठेकेदारी पद्धति से जाए या तो गवर्नमेंट अपने NIT से चलाए, वो जो भी फीस लगेंगी यहाँ की जनता भरने को तैयार है. नागपूर शहराची लोकसंख्या वाढली आहे, मात्र शहरात पुरेशी क्रीडा संकुलं नाहीत. क्रीडा संकुलाला कोणाचं नाव द्यावं या वादात ते रखडल्याचा आरोप माजी आमदार नितीन राऊत यांनी केलाय. तर क्रीडा संकुलाला राजकारणाचं नाव देण्याऐवजी एखाद्या खेळाडूचं नाव देण्याची मनपाची भूमिका आहे. विकासामध्ये कोणत्याही व्यक्तिद्वेष असू नये किंवा विकासामध्ये दुर्भावना राहू नये या मताचा मी आहे. त्यांनी विकास जरूर करावा आणि विकास हा कोणतीही सरकार आली त्यांनी केलं पाहिजे, पण अशा पद्धतीनं कुलूप बंद करून विकास ठरत नाही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रोसेस एक अशी पद्धत आहे की सगळ्या गोष्टी प्रोसेसनी होतात आणि प्रोसेसमध्ये ह्या 15-20 दिवसात ते चालू होण्याची शक्यता बिलकुल नक्की होणार. ते सभापतीच्या माध्यमातून हा विचार करणार आहे की खेळाडूच्या एका चांगल्या खेळाडूच्या नावाने ते झालं पाहिजे. राजकीय व्यक्ती तर बोलतीलच की ते आम्ही केलं, आम्ही बनवलं, पण आमच्या नागपूर शहरामध्ये किंवा देशामधल्या खेळाडूंच्या नावाने केलं तर त्या मुलांना प्रेरणादायक होईल. याच वर्षी जानेवारीत पंतप्रधानांनी खेलो इंडिया या योजनेचा शुभारंभ केला, मात्र भाजप आणि संघाच्या प्राबल्य असलेल्या नागपुरात क्रीडा संकुल तयार असूनही धूळ खात असेल तर मनपाला भूषणाभह नाही. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.